नमस्कार, आपण कुर्ला कलिना विधानसभा येथे उपस्थित आहोत. आपल्या सोबत भाजपा शिवसेना व रासप महायुतीचे उमेदवार संजयजी पोतनीस आहेत. तर या आपण 2 मिनिटं त्यांच्याशी संवाद साधूया. साहेब नमस्कार. मागच्या इलेक्शनला शिवसेना व भाजपची युती नव्हती, यावेळेला युती आहे. तर या युतीचा तुम्हाला कितपत फायदा होईल असं यावेळेला वाटतंय तुम्हाला साहेब? नक्कीच युतीचा आम्हाला फायदा होणारच आहे. मागच्या वेळेस आपण एकटे लढलो होतो तरीसुद्धा विजयी झालो होतो, पण मतांचं मार्जिन जे आहे ते कमी होतं. परंतु आता शिवसेना भाजप रासप आणि RPI या सगळ्यांची युतीचा जर आपण आकडा पाहिलात आणि इकडे यांचं मताधिक्य जर पाहिलं, जवळजवळ 90,000 आपल्याला वोटिंग झालं पाहिजे. आणि नक्कीच हे सर्व साथीदार माझ्याबरोबर आहेत, सर्व पक्षाचे काम वर्कर्स माझ्याबरोबर काम करतायत आणि एक दिलाने आणि खरोखरी स्वतःच्या मनाने काम करतायत. त्यामुळे मला विजयाची पर्वा नाही आणि विजयाचा शंका नाही. परंतु हे मार्जिन किती वाढेल याच्याकडे माझं लक्ष आहे. साहेब, निवडून आल्यानंतर तुमचा जाहीरनामा काय असेल? कुठली कुठली जनतेची कामं तुम्ही करणार पुढील 5 वर्षांत? सर्वात महत्त्वाचा कुर्लावासियांचा प्रश्न आहे तो LBS रोडवरती पाणी भरण्याचा, ते मिठी रिव्हरपर्यंत सोडण्याचा सगळ्यात मोठा पहिला उपक्रम. आणि शिवाजी तलावाचं सुशोभीकरण आणि शिवाजी तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातील जी सिवरेज लाईन आहे मला निसारण वाहिनी, ती LBS रोडला जोडण करण्याचा हा प्रकल्प माझा विचारामध्ये आहे आणि आम्ही तो प्लॅन तयार केलेला आहे, फक्त टेंडरिंगचं काम बाकी आहे. सर, एवढ्या उन्हामध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह बघून तुम्हाला काय वाटतं? कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही आहोत, नाही एकटा आम्ही काय करू शकतो. आणि शिवसेना भाजपचे जे कार्यकर्ते असल्याकारणाने रात्रंदिवस त्यांना मेहनत करण्याची सवय आहे. आणि ह्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते कधीही उन्हाची ना पावसाची तमा बाळगत नाही. म्हणून तर आपण इथपर्यंत एवढे तिन्ही पक्ष इथपर्यंत आलेलो आहोत. आणि भविष्यात ही कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीची सदैव राहील याची मला शाश्वती आहे. सर, कोणाची चुनौती वाटते तुम्हाला या इलेक्शनला? मी जवळजवळ 7वं इलेक्शन लढतोय, 6 वेळा निवडणूक जिंकलेलो आहे, पण कधीही माझ्यासमोर कोण आहे हे मी कधी विचार नाही केला, नावं पण वाचत नाही. कारण मला शेवटी माझं काम घेऊन लोकांपर्यंत जायचं आहे, माझं लोकांवरती जे प्रेम आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि लोकांचं माझ्यावर प्रेम आहे ते प्रत्यक्षात आणायचं आहे. त्यामुळे उमेदवार कोण माझ्या विरोधात हे मी शपथेवर सांगतो, मी कधी वाचलं नाही, कधी बघितलं नाही. आणि किती असतात, कोण असतात, कुठच्या धर्माचे असतात, कुठच्या जातीचे असतात, कुठच्या पक्षाचे असतात याची मी कधीच पर्वा केली नाही. सर, चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करू इच्छिता जनतेला? नक्कीच या कुर्ला आणि कल्याणाचा वाकुल्याचा विकास घडवायचा असेल तर महायुतीला विजयी केलं पाहिजे. आज महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईमध्ये अनेक कामं चाललेली आहेत. हे गटार पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे, परंतु मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी जे आता मेट्रो रेल्वे आहे, समुद्र मार्गावरून एक रस्ता बनतो आहे आणि मुंबईला कनेक्ट करण्यासाठी बाहेरून जे आहे आता पनवेल ठिकाणी एक मोठा इंटरनॅशनल लेवलचा एअरपोर्ट होतो आहे, म्हणजे मुंबई ह्या जगामध्ये 1 होईल हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रथम आपला एक उद्देश आहे, तो सफल व्हायचा मला वाटतं. आणि महाराष्ट्रातील कर्जकरी शेतकरी आहेत, त्यांच्या सुखदुःखात आम्ही तर सामील असतोच, परंतु सरकार म्हणून ती जबाबदारी आम्ही त्यांना घ्यायला भाग पाडू आणि सरकारकडून काम करून घेऊ, एवढंच माझी स्वतःची पुढच्या 5 वर्षाचे प्लॅनिंग आहे. तसंच या विभागातील कल्याण विभाग आणि चांदोल विभाग या दोन्ही विभागातील मोठी समस्या म्हणजे विमानतळाच्या बाजूला असलेला स्लम जो आहे, झोपडपट्टी आहे, त्याला स्थलांतरणासाठी आपण योग्य जागा निवडलेली आहे आणि ती सरकारने मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे. लवकरात लवकर त्यांचं स्थलांतर करणं हा आपला पहिला उद्देश असेल आणि त्यांना आम्ही तिथपर्यंत नेण्याचं प्रथम काम करणार आहोत. वाकोला, कलिना, चांदिवलीचा काही क्रांतीनगरचा भाग तो मी विभाग प्रमुखच आहे तिकडचा, त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा जे पण झोपड्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेत आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी आपल्या विद्यालयाला स्थलांतरित करण्याचं आम्ही काम करतो आहोत. आणि त्याला मुख्यमंत्र्यांनीसुद्धा मला वाटतं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर करून काही चावी वाटप केलेलं आहे. काही लिगल गोष्टी आहेत, कायदेशीर बाबी पूर्तता झाल्यानंतर आम्ही सर्वांना तिकडे शिफ्टिंग करू. पात्र अपात्रतेचं काम झालेलं आहे, वाकोला विभागात 2,800 लोकांचं स्थलांतराचं पात्रता झालेली आहे. फक्त मियाल आणि राज्य सरकार ह्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर झाल्या नक्कीच हे मला वाटतं 1 वर्षात आत तिकडे स्थलांतरित होतील. कॅमेरामॅन सलीम अन्सारी के साथ मैं विशाल वाघ, सर्व्हेलन्स मुंबई न्यूज.